मित्र हो, माऊली ज्ञानेश्वरांनी खूप अशी ध्यान साधना केली। याच ध्यान साधनेतून त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि या ज्ञान प्राप्तीला अभंग रचनाबद्ध केले गेले। एके दिवशी ध्यान साधना करत असताना ज्ञानोबा माऊलींना त्या निर्गुण परमात्म्याचं दर्शन झालं। त्या निर्गुण परमात्म्याचं दर्शन हे शब्दामध्ये लिहून ठेवताना वर्णन करताना माऊली लिहितात, रूप पाहत आलोचनी सुख झाले ओसाजनी। ऐकूयात ही रूपावली जगदीश दादा चव्हाण यांच्या स्वरांतून। Thank you.